दरम्यान अद्वैय हिरे यांची अटक पूर्णपणे राजकीय दबावातून झाली असा आरोप संजय राऊतांनी केला. तर हिरेंच्या नावाने थैथैट सुरू आहे असं प्रत्युत्तर नितेश राणेंनी दिले. एकूणच अद्वैय हिरेंच्या अटकेवरून राऊत आणि नितेश राणे यांच्यामध्ये वागयुद्ध पाहायला मिळते. ईडी आणि सीबीआयची प्रकरण असलेले अनेक शिवसेनेचे लोक हे मंत्रिमंडळात आहेत किंवा सरकारमध्ये आहेत, त्यांच्यावर कारवाई आम्ही मागणी करतो होत नाही. पण काल अद्वैय हिरे यांना अटक करून महाराष्ट्र सरकारनं दाखवून दिलं की आम्ही सुडाचंच राजकारण करणार, दबावाचं राजकारण करणार. अद्वैय हिरे ह्यांच्यावरती दबाव होता, त्यांनी मालेगावमध्ये सक्रिय राहू नये. अद्वैय हिरे ह्यांच्यावर दबाव होता, मालेगावची विधानसभा लढू नका, नाहीतर तुम्हाला त्रास होईल. आणि तो त्रास कोणता हे काल स्पष्ट झालेलं आहे. अद्वैय हिरेच्या नावाने फार थैथाट सुरू आहे. कदाचित तो ह्यांच्याच त्या शाळेचा विद्यार्थी असेल. पण संजय राजाराम राऊत हे विसरले की हे महायुतीचं सरकार आहे, तुझ्या मालकाचं सरकार नाही. म्हणून जो जो घोटाळा करेल त्याला शिक्षा भेटणारच हे लक्षात ठेव. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.